त्यांचे जे गॉड्स होतात ते देव होतात ते या तीन ताऱ्यांमधून आलेले आहेत का असं मान्यता आहे त्यांच्या ह्याच्यात. हे तारे तुम्ही असे बाहेर जाऊन तुमच्या साऱ्या डोळ्यांनी पण बघू शकता, याला टेलिस्कोपची गरज नाही, हे विजिबल असतात रात्रीचे. नेब्युला हे दोन स्टार एकमेकांमध्ये ज्याला नेब्युलास म्हणतात, हायड्रोजन हिलियम हे गॅस क्लाउड असतात. आणि जे थेरीज आहेत ना की युनिवर्सचं फॉर्मेशन कसं झालं की त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पहिले जे ॲटम्स होतात ते हायड्रोजन आणि हिलियमच होते. पण एवढी मान्यता आहे की तो जो नेब्युला आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि हिलियमचे गॅस क्लाउड आहे. तर हा कॅमेऱ्यानं कॅप्चर केलेला पीक आहे आणि आहे एडिटेड पीक. त्याच्यामध्ये मी सगळे लेबलिंग केलं आहे कुठल्या ताऱ्याला काय हे मेन तीन स्टार्स त्याचे खाली मग या नेबुला मेसियर 42 M42 नेबुला म्हणतात त्याला आहे एडिटेड पीक. त्याच्यामध्ये प्रत्येक तार क्लिअर दिसत आहे आणि आपण ग्रहांचे किंवा असे फोटो बघतोच ना तर सगळे ब्लॅक अँड व्हाईटच असतात. हबल टेलिस्कोप माहीत आहे सगळ्यांना, हबल टेलिस्कोप नासा द्वारा लॉन्च केलेला खूप मोठा सॅटेलाईट आहे. सगळे मोठमोठे ग्रह जे असतात, ग्रह नाही म्हणू शकत, असे जे नेबुलास असतात ना त्या सॅटेलाईट कॅप्चर करतो. तो नेहमी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कॅप्चर करतो, नंतर त्याला कलरिफिकेशन केलं जातं, त्याच्यात रंग टाकले जातात, वेगळे वेगळे कलर्स असतात ते ब्लॅक अँड व्हाईटच. आणि मेबी आता मला वाटते एप्रिल की मे मध्ये हबल टेलिस्कोप रिप्लेस होणार आहे एक दुसऱ्या जेम्स वेब नावाचा एक टेलिस्कोप लॉन्च होणार आहे. मोठा साईजचा टेलिस्कोप आहे तो हबल टेलिस्कोपला रिप्लेस करणार आहे. थोडा वेळ झूम करून आणखी क्लिअर असेल अभिषेक नंतर. हां हा आला. ओके हा आहे चंद्र, माहिती आहे ना. ओके कोणी सांगेल का तू अर्धा कापर दिसत आहे.